राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. केतकीवरती आतापर्यंत 9 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबईतल्या पवई पोलीस ठाण्यामध्ये आणि अमरावतीमधल्या गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये तिच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याआधी कळवा, पुणे, पिंपरी चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला आणि मुंबईतल्या गोरेगाव इथं केतकी विरोधात गुन्हे दाखल झाले. दरम्यान केतकी चितळेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर केतकीला दिलासा मिळतो की अडचणी वाढणार याकडे लक्ष लागलंय. केतकी चितळेच्या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे. काल नवी मुंबईतल्या कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली. आजही राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये राष्ट्रवादीकडून तिच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत. अक्षय, केतकीच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत, पुढची कारवाई नेमकी कशी होणार आहे? केतकीला आता थोड्या वेळापूर्वीच पोलिसांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमधून बाहेर काढले. ती कस्टडीमध्ये होती पोलिसांच्या रात्रभर. तिला कोर्टामध्ये आता हजर केलं जात आहे. आपण सध्या ठाण्याच्या सत्र न्यायालयाच्या बाहेरच आहोत. याच ठिकाणी पोलिसांनी तिला आता हजर केलेलं आहे कोर्टामध्ये. ठाणेच्या या सत्र न्यायालयामध्ये तिला हजर केलेलं आहे. आपण पाहू शकता ठाण्याचे क्राईम ब्रांचची सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे. सिनियर पी आय सोबत या ठिकाणी इतर देखील अनेक अधिकारी आलेले आहेत आणि कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांनी कडक असा बंदोबस्त लावलेला आहे. कारण की केतकीवर काल हल्ला झाला होता नवी मुंबईच्या कळंबोली इथे आणि हा हल्ला लक्षात घेता आज पोलिसांनी इथे रॅपिड ॲक्शन फोर्स लावलेली आहे. जेणेकरून जर इथे देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला तर मात्र पोलीस हे तयार असतील आधीपासून. यासाठी पोलिसांनी हा सगळा बंदोबस्त लावलेला आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिला तर कोर्टाच्या प्रोसिडिंग आता सुरू होतील. तिला आत्मनय नेण्यात आलेलं आहे आणि आज पोलीस जे आहे ते तिच्या कस्टडीची डिमांड करू शकतात, पोलीस कस्टडीची डिमांड करू शकतात आणि तिच्याकडून पोलिसांना हे काढून घ्यायचं आहे की ही जी पोस्ट आहे ती नेमकी तिला कुठून मिळाली, कशी मिळाली आणि तिने ही पोस्ट न वाचताच ती पोस्ट केली होती का. याच्या पुढची जी कारवाई आहे आयटी ॲक्टनुसार ती देखील पोलिसांना करायची आहे आणि त्याच्यामुळेच पोलीस आज तिची कस्टडी मागू शकणार आहेत. आणि जर कोर्टाने कस्टडी दिली तर 1 ते 2 दिवसाची कस्टडी मिळू शकते आणि या कस्टडीच्या दरम्यान पोलिसांना हा सगळा तपास करायचा आहे. दुसरीकडे ही जी पोस्ट ज्यांनी कोणी लिहिली आहे त्याच्या पोस्टच्या मुळापर्यंत पोलिसांना पोहोचायचं आहे. नेमकं पहिल्यांदा कधी ही पोस्ट करण्यात आली, कोणी ही पोस्ट लिहिली होती, ज्या केतकी जो दावा करते की दुसऱ्या एका माणसाची ही पोस्ट आहे तर नेमकी ती पोस्ट कोणाची आहे हे देखील पोलिसांना शोधायचं आहे. म्हणून पोलिस आज तिची कस्टडीची मागणी करणार आहेत आणि कोर्ट नेमकं काय करतंय, तिला पोलिसांना कस्टडी देते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र केतकीला जामीन मिळण्याची किंवा केतकीला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता ही फारच कमी वाटते. जी कलमं तिच्यावर लावण्यात आलेली आहेत ती आयटी ॅक्टनुसारची कलमं आहेत सगळी. दुसरीकडे 153A नावाचं एक कलम आहे ज्यानुसार केतकीवर मुद्दाम दोन समाजामध्ये तणावपूर्ण असं वक्तव्य करण्याचं हे कलम आहे आणि त्याच्यामुळेच केतकीला आज जामीन किंवा न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता कमी आहे. तिला पोलीस कस्टडी मिळण्याची शक्यता जास्त आहे. ठाणे गुन्हे शाखा या संदर्भातला तपास करते आणि ठाणे गुन्हे शाखाने काल देखील प्राथमिक चौकशी केली आहे आणि या प्राथमिक चौकशीमध्ये देखील केतकी जी आहे तिने ही पोस्ट स्वतः केल्याचं मान्य केलेलं आहे. मात्र यापुढे नेमकं पोलीस काय करतात हे आता बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे. आता पुढे केतकीला दिलासा मिळतो का आणि जर दिलासा मिळाला नाही तर पोलिसांच्या पुढच्या ॲक्शन्स काय असतील या सगळ्या संदर्भातले अपडेट्स अक्षय तुझ्याकडून घेत राहू. सध्या धन्यवाद माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.